सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नळ कनेक्शन नसलेल्या मिळकतदारांना पाणीपट्टी बिल आकारणी व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या मिळकतकराचे सर्वेक्षण करणाऱ्या आणि मूलभूत सोयी सुविधा न पुरवणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात सोलापूर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच महापालिका प्रशासनाने वाटप केलेल्या मिळकतकर आकारणी बिलाची होळी करण्यात आली. तसेच विविध घोषणा देत पालिका प्रशासनाच्या नावाने बोंब ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी या निदर्शन आंदोलन करण्याचा उद्देश स्पष्ट करताना येत्या 15 दिवसात आकारणी मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी देखील पालिका प्रशासनाच्या तुघलकी निर्णयाविरोधात टीका केली. माननीय आमदार प्रणितभाई शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहिद विजापुरे यांच्या नेतृत्वाखाली आज जे सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की जो तुघलकी कारभार चालू आहे प्रशासनाचा आणि कोणत्याही प्रकारचे समजा कोणत्याही नागरिकाकडं खाजगी नळ नसताना सुद्धा खाजगी नळाची आकारणी केली जाते आहे, मला वाटतं हा प्रशासनाचा मनमानी कारभार आहे. आणि सोलापूर शहरामध्ये जो अनियमित पाणीपुरवठा आहे, एकतर पूर्ण वर्षाची पाणीपट्टी घेतात आणि 8 दिवसाला पाणीपुरवठा करतात, त्याचसोबत ज्यांच्याकडे खाजगी नळ नाही आहेत त्यांनासुद्धा खाजगी नळाची आकारणी होते. मला वाटतं ह्या कुठेतरी तुघलकी कारभार थांबला पाहिजे आणि याचा निषेध करण्याकरता आज सोलापूर शहरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आज निदर्शने करण्यात आली आहेत. सन्माननीय महापालिका आयुक्त मॅडमना आम्ही आज निवेदन देतो आहे की हे जे खाजगी नळाचे चार्जेस आहेत ते त्यांनी तात्काळ या ठिकाणी रद्द करावेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेचा जो रोष आहे तो या ठिकाणी कमी करावा. आणि ह्याच माध्यमातून मी ह्या राज्य सरकारलासुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी विशेष असा अधिकार वापरून आताच तत्काळ आयुक्त मॅडमना सांगून ही खाजगी नळ आकारणी या ठिकाणी बंद केली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही आपल्यामार्फत करतो आहे. जर हा निर्णय जर 15 दिवसात नाही झाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्ष करेल. या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लाटर हाऊस, बापूजी नगर, शास्त्री नगर या भागात पाण्याचं खूप टंचाई आहे. आम्हाला कधी पाणी पिण्यासाठी मिळतो कधी नाही मिळत. सगळ्यांना पाण्याचं पण पाण्याचं तर नेहमी तक्रार आहेच. आम्ही दर महिन्याला इथं येतो आणि येऊन आयुक्त साहेबांना भेटतो. ह्या पुढं तसं होणार नाही म्हणून सदैव सांगतात. त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकतो आणि जातो. अजून गेल्यानंतर परत तेच चालू असतंय. कधी पाणी आम्हाला भरपूर मिळतच नाही. पाणी कधीच मिळत नाही आणि जरी एक पाणी जास्त आलं तर घाण पाणी येतो. सुशीलकुमार शिंदे साहब, कार्य सम्राट आमदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर शहर काँग्रेस कमेटी के अध्यक्ष चेतनभाई नरोटे, इनके मार्गदर्शन में आज महानगर पालिका को मोर्चा लाया गया है. ये मोर्चा का कारण ये है, सोलापुर शहर हो, हदवाड़ हो, ये महानगर पालिका ने जिसके कन नल नहीं रहने के बाद भी इसको टैक्स लगा रहे नल पट्टी, जिसके कन जो महानगर जो दुकानदार जो व्यापार करते हैं इनको भी नल का टैक्स लगाए, ये निश्चित हम महानगर पालिका के गेट पे आयुक्त मैडम को निवेदन देने के लिए आए, इसके लिए आए कि पूरे शास्त्री नगर में भी ऐसा ही मामला चला. हमारे कल पूरा प्रूफ है, महानगर पालिका के कर्मचारी का कोई भी क्या काम नहीं कर रहे, खाली वो महानगर पालिका में पैसा
जमाने का जो काम कर रहे हैं आयुक्त मैडम को हम बार बार निवेदन दे के परेशान हो गए। शास्त्री नगर में पूरा गंदा पानी है, पीने का पानी पूरा गंदा पानी आ रहा है। महानगर पालिका को बार बार बोल कर भी यहाँ पे कितने तो बच्चों बीमार पड़ ले, बुजुर्ग लोग बीमार हैं, हॉस्पिटल में एडमिट है, कोई भी इसका पार्ट पूरा हुआ नहीं हुआ। मैं आयुक्त मैडम को एक चैलेंज दे रहा हूँ, आयुक्त मैडम 8 से 10 दिन में ये निवेदन को हमारे पूरा नहीं करेंगे तो मैं आंदोलन या महानगर तीव्र आंदोलन में करने वाला हूँ। महानगर पालिका में हमारे पूरे कांग्रेस कमेटी के पूरे महानगर पालिका के पूरे शास्त्री नगर के पूरे लोगों को लेके यहाँ पे आंदोलन करने वाला हूँ। पूरे हमारे जो भी मुद्दा जो है, तो पानी का मसला जो है, उसको पूरा नहीं हुआ तो हम आयुक्त मैडम के यहाँ पे